नमस्कार, मी मनीषा, मनीषाच किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज करूयात सँडविच. सँडविच एकदा जर अशा प्रकारे करून खाल्ले तर तुम्ही याची चव कधी विसरणारच नाही. चला तर मग सुरुवात करूयात झटपट सँडविच करायला. इथे सँडविच करण्यासाठी एक छोटी काकडी एकदम बारीक चिरून घेतलेली आहे, एक मध्यम आकाराचा कांदा एकदम बारीक चिरलेला आणि अर्धा टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतलेला आहे व 1/4 कप मेयोनीज वापरलेला आहे आणि किंचित चवीपुरतं मीठ, तसेच चिली फ्लेक्स 1 चमचा. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे छान व्यवस्थित एकसारखे मिसळून घेऊयात. हे मिश्रण जर का कोरडे वाटत असेल तर, असे हे मिसळून झाल्यानंतर जर का मेयोनीज तुम्हाला कमी वाटत असेल तर आणखी थोडे घातले तरी चालेल. खूप जास्त कोरडंही हे मिश्रण करायचं नाही. आता इथे ब्राउन ब्रेडच्या 2 स्लाइस घेतलेले आहेत, त्याच्यावर टोमॅटो सॉस व्यवस्थित सगळीकडे भरपूर लावून घ्यायचा. हे सँडविच खाण्यासाठी खूप छान चविष्ट होते, एकदा नक्की करून बघा. टोमॅटो सॉस व्यवस्थित लावून झालेला आहे. आता हे आपण मगाशी केलेलं मिश्रण आहे ते व्यवस्थित एका स्लाइसवर सगळीकडे लावून घेऊयात. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने भरपूर हे मिश्रण लावायचे आहे. असे भरपूर मिश्रण घातल्यामुळे सँडविचची चव खूप छान होते. याच्यावर थोडेसे चिली फ्लेक्स आणि थोडंसं चीज खिसून घालत आहे. चीज खिसून घालण्याच्या ऐवजी स्लाइस वापरली तरी चालेल. आता चीज छान सगळीकडे खिसून झालेला आहे. ही दुसरी ब्रेडची स्लाइस याच्यावर घालायची. व्यवस्थित हाताने सगळ्या बाजूने थोडस प्रेस करून घ्यायचं. आता हे सँडविच तयार झालेलं आहे, आपण भाजूयात. हे सँडविच खूप झटपट तयार होते, पटकन तयार होते, खूप वेळ लागत नाही. तवा मध्यम ते बारीक गॅस करूनच गरम करायचा आहे. तवा गरम झाल्यानंतर याच्यावर थोडंसं बटर लावून घेतलं आहे. तव्यावरती सँडविच व्यवस्थित ठेवायचं, वरच्या बाजूने व्यवस्थित बटर लावून घ्यायचं. तसेच सँडविच दोन्ही बाजूने खरपूस बदामी रंग येईपर्यंत भाजायचं. इथे सँडविच भाजून तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर सँडविच तयार झालेलं आहे. तुम्हाला हे सिंपल मेयोनीज चीज सँडविच कसं वाटलं ते कमेंट करून सांगा आणि आवडलं तर एक लाईक जरूर करा. तुम्हाला जर का मी केलेले पदार्थ आवडत असतील तर मनीषाज किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. शेजारीच घंटीचे बटन आहे तेही प्रेस करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.